आपल्या तुमामा सर्वांना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू द्या. समीर आणि त्याच्या जोडीला आला अमोल. हे दोन सलामीवीर आहेत. दोन वरची मॅच नाणेफेक जिंकलेली आहे गावदेवी क्रिकेट संघानं. आणि सर्वप्रथम फलंदाजी न करता बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. फास्ट खेळा, चला गेम स्पीडअप करायचा आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे. दोन ओव्हरची ही फायनल. सहा वाजलेले आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गौरव शिंदे आलाय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. पहिलाच बॉल सामन्याला होते सुरुवात गौरव शिंदेचा. या वेळेस पहा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, परंतु पंचांचा पहा सिग्नल काय, नो बॉल आणि पहा फ्री हिट, ओव्हर स्टेपिंग. नोचा इशारा आलाय. पहिल्याच बॉलवर ते दंडित केलेला आहे. फ्री हिटची संधी आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघाचा श्रीगण इशा झालेला आहे. टीमची धावसंख्या आहे एक. दोन ओव्हरची मॅच. श्री गणेश मित्र मंडल विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ. पुन्हा एकदा गौरव. यावेळेस पहा पुलर लेनचा बॉल. आता पंचांना मात्र बीमर घोषित केलाय, नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. आता मात्र या गोलंदाजाला, चला पहिला बॉल ओव्हर स्टेपिंग नव्हता, त्याच्यामुळे बॉलर वाचलाय असं मनाला काय हरकत नाहीये. आणि दुसऱ्या बॉलवरती कंबरेपेक्षा वरती बॉलची पिचिंग झाली होती, त्याच्यामुळे स्क्वेअर लेगच्या पंचांना दंडित केलाय. अजूनही फ्रीची संधी आहे आणि बॅटर आहे स्ट्रायकिंग इनला अमोल. अमोलकडे ती संधी. टीमची धावसंख्या आहे दोन. इथे भन्नाट वेगानं बॉलची पिचिंग बीट केलाय. पिचिंग झाल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा भेद घेतलाय, डॉट बॉल. आता चांगली बॉलिंग करतोय गौरव सावंत. गौरव शिंदे माफ करा, डॉट बॉल. आतापर्यंत एकच बॉलचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आहे दोन. दोन ओव्हरची ही फायनल आपल्या समोर. दोन रन. चला एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे तीन रन झालेले आहेत. गौरव शिंदे इथे पहा. आणखीन एक खराब लाईन. पंच सांगतात की हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन एक टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. टीमचे टोटल आहे चार दोन ओव्हरच्या मॅचमध्ये. गौरव पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन. यावेळेस पहा बॅक टू द बॉलर केला आहे. मिड ऑन द शतक भरपूर वेगाने आले तेज पाटील, परंतु बॉल अडवून मागे अपयश आलेलं आहे, त्यामुळे एक रन कंप्लीट झाले. आणि एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती पाच. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. या ओव्हरमधले आतापर्यंत दोन बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअरवरती पाच. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. भरपूर वेगाने बॉल टाकला होता. इथे विकेट किपरनं लाईन मिस केली, त्यामुळे एक रन बाईच्या स्वरूपामध्ये येईल. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती सहा. सहा रन. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली. गौरव शिंदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहा पॉवर लेनचा बॉल. तिथे फिल्डिंग चांगली होती, रनआउटची संधी. खूप चांगली फिल्डिंग, परंतु पहा तिथे रनआउट होणारच आहे. थोडीशी हडबडला होता निलेश भोईर. त्यानंतर चांगलं बॅकअप केलं आणि इथे मात्र रनआउटच्या रूपानं पहिल्या विकेटचं पतन झालंय. अमोल बाद.
पहिले विकेटचं पतन झालेलं आहे. श्री गणेश टीमला पहिला धक्का रनआउटच्या रूपानं. एक गडी बाद टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 5 रन 6 रन. आता नवीन फलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मनोज इन दॅट नंबर 3 मध्ये मनोज आलाय समीरच्या जोडीला. आतापर्यंत पहिल्या ओव्हरचा 4 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 4 बॉलमध्ये रन आलेले आहे 6. 2 ओव्हरची ही मॅच. टॉस जिंकला होता या मॅचमध्ये गावदेवी क्रिकेट या संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे पहा डेड बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा गौरव शिंदे यावेळी सहज चांगली बॉलिंग केली जाते. ऑफसाईड द ऑफस्टम्प पिचिंग झाल्यानंतर थोडीशी अनपेक्षित उचली घेतली या चेंडूनं आणि बीट करून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉलची सांगता झाली. चांगली बॉलिंग केलेली आहे गौरव शिंदेने. टीमची धावसंख्या आहे 6. 5 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस पा फटका चांगला आहे गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु कव्हरला खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत 1 रन मिळेल आणि या 1 रनच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7 रन. शेवटची ओव्हर मैदानामध्ये शिल्लक कारण 2 षटकांची लढत आहे. 2 षटकांचा हा अंतिम फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश मित्रमंडल विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ या 2 टीमच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषकाचा हा अंतिम थरार आपण अनुभवतोय. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये राहिलं. नियोजन चांगलं राहिलं आणि ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते या स्पर्धेचं GTCच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 7. जास्त हानी झाली नाही या ओव्हरमध्ये कारण पहिल्या दुसऱ्या बॉलवरती नो बॉल घोषित केला होता गौरव शिंदेला. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये संकेत आलाय. फुल टॉस आणि स्लॉग स्वीप केला परंतु क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगला झेल टिपला फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. मनोज बाद झालाय झेलचीच्या रूपानं. दुसरा धक्का मी म्हणेन श्री गणेश टीमला बसलेला आहे. 2 गडी बाद टीमची धावसंख्या 7. नवीन फलंदाज तरुण आलेला आहे. पहिली विकेट गमावली रनआउटच्या रूपानं. दुसरी विकेट गमावली मनोजची झेलचीच्या रूपानं. 0 वरती बाद झाला. खातं सुद्धा खोलता आलं नाही या मनोजला. आता तरुण आलाय स्ट्रायकिंग इनला. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलेली आहे बॉलर संकेतनं. चांगली बॉलिंग. संकेत पुढचा बॉल घेऊन आणि स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे तरुण डावकोऱ्या. त्याचा फलंदाज मनीष आहे. माफ करा. यावेळेस पहा आडव्या बॅटने ते केलेला पुलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चालला बॉल घोषणकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळेल मनीषला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 8. 2 गडीत बाद झालेले आहेत. 8 रन झालेले आहे स्कोअर कार्डवरती. अजूनही या इनिंगचे 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये 10-12 रन जर आल्या तर एक फायटिंग स्कोर तयार होईल. एक चांगला स्कोर बनेल या मॅचमध्ये. परंतु धावा येणं गरजेचं आहे.
संकेत बॉलिंग ट्रैक वरती पुनः एकदा पुल का फटका परंतु फसला है, निर्जन स्थली बॉल पड़ला है नो बैंड लैंड मधुन तिथे डीप मे खूब चांगली फिल्डिंग होते तो पर्यत दोन रन मनीष बैट मधुन कंप्लीट झाल्या। इथे वन रन शॉट आहे, पंच रुपेश सावंत सर सांगतात की एक रन शॉट त्याच्यामुळे एकच रन ऐड केली जाईल आणि या एक रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे धावपलकावरती 9 9 रन। संकेत पुन्हा एकदा तयार मनीष साठी, यावेळेस पहा बॅकवर्डवर जाऊन कट केला बॉल, एक रन कंप्लीट झाली आणि या एक रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे 10। अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे, चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये गौरव शिंदेनं, फक्त 7 रन खर्च केले आणि एक विकेट त्यानं प्राप्त केला होता। यावेळेस पहा स्विंग इन द मिस, जास्त बाहेर वळाला हा बॉल आणि त्यामुळे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल। टीमची धावसंख्या 11, इथे खराब लाईन संकेतची, पुन्हा एकदा संकेत तयार बॉलिंग ट्रॅक वरती आणि तिथे सामना करण्यासाठी फलंदाज आहे समीर। यावेळेस पास स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवला फ्लॉटच्या बाहेर, समीरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार 17 धावा। या 6 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे 17, खूप चांगला फटका, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या अगदी मध्ये घेतला हा चेंडू आणि त्याला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। टीम मीटिंग कमी घ्या, चला गेम स्पीडअप करायचा आहे। शेवटचा बॉल, टीमची धावसंख्या 17, 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे या इनिंगचा शेवटचा बॉल। संकेत बॉलिंग ट्रॅक वरती, यावेळेस पा टर्न अँड बाउन्स झाला हा बॉल, बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये परंतु मिस झाला विकेट किपरची लाईन, त्यामुळे एक रन बाईच्या स्वरूपामध्ये येईल आणि अशा पद्धतीनं पहिला डाव इथं संपला। 18 धाबा बनवलेले आहेत श्रीगणेश या टीमनं आणि 19 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे गावदेवी क्रिकेट या टीमच्या समोर। 12 बॉलमध्ये 19 रनची गरज आहे, चला लगेच श्रीगणेश टीम तुम्ही फिल्डिंग लावून घ्यायची आहे। .50 सरासरीनं धाबांचा इथे पाठलाग करावा लागेल गावदेवी क्रिकेट या संघाला। चला गावदेवी क्रिकेट संघ, जयेश पाटील तुमची सलामीची जोडी पाठवायची आहे लगेच। 19 धाबांचं लक्ष आहे या मॅचमध्ये, 2 ओव्हरची फायनल आपल्या समोर। वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत, प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पार्टी आयोजित आमदार चषक 2022 अंतिम फेरीचा सामना आपल्या समोर आहे आणि पहिलं सत्र इथं संपलेलं आहे। टॉस जिंकली होती गावदेवी क्रिकेट संघानं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। चला जयेश पाटील तुमची सलामीची जोडी पाठवायची आहे लगेच आणि श्रीगणेश टीम तुम्ही फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त वेळ घेऊ नका। 19 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये, चला टीम मीटिंग कमी घ्या प्लीज। श्रीगणेश टीम फिल्डिंग लावून घ्या, मनीष म्हात्रे कॅप्टन, आज आपण पाहतोय की लोकनेते आमदार श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आमदार निधीतून ऐरोली गावदेवी जो क्रीडांगणामध्ये आसन व्यवस्था निर्माण केली होती त्या आसन व्यवस्थेचं उद्घाटन झालेलं आहे। ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार
नवी मुंबई के शिल्पकार लोकनेते आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला। खूप चांगली आसन व्यवस्था या गावदेवी क्रीडांगणामध्ये उभी केलेली आहे आणि ती त्यांच्याच निधीतून तयार झालेली आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज या आसन व्यवस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। जाऊया मॅचकडे, चला घाई करा प्लीज। 19 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये। गावदेवी क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 12 बॉल 19 रन म्हणजेच रिक्वायर्ड रेट जर सांगायचं झालं तर 9.50 सरासरीनं धावा बनवायचे आहेत जिंकण्यासाठी गावदेवी क्रिकेट संघाला। सलामीची जोडी तुम्ही पाहताय, निलेश भोईर स्ट्रायकिंग इनला आणि नॉन स्ट्रायकिंग इनला जयेश पाटील, हे दोन सलामीवीर इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये। 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आणि बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी तुम्ही पाहताय मनोज आलाय। मनोजच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे। जर सामना जिंकायचा असेल तर श्रीगणेश टीमला मात्र विकेट्स घ्याव्या लागतील, डॉटबॉलचं पर्सेंटेज वाढवावा लागेल तरच कमबॅक होईल, कारण 19 रन करायचे आहेत 12 बॉलमध्ये। मनोज बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ओवर द विकेट, पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाइट बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघाचा श्री गणेश झालेला आहे। टीमच्या धावसंख्येचं दार मात्र उघडं केलेलं आहे, टीमची धावसंख्या आहे 1, अजूनही 18 करायचे आहेत 12 बॉलमध्ये। यावेळेस फटका चांगला आहे, इनसाइड आउट, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, परंतु डीपमध्ये चांगली फिल्डिंग होते, तोपर्यंत एकच रन मिळेल निलेश भोईरला आणि या एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 2, अजूनही 17 करायचे आहेत या मॅचमध्ये। 17 धावांची आवश्यकता आहे। मनोज बॉलिंग ट्रॅकवरती आता स्ट्रायकिंग इनला, स्ट्राईक रोटेट झालेले आहे जयेश पाटील। फटका थोडासा फसलाय मी म्हणेन आणि ती रनआउटची संधी निर्माण झाली, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय, आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय जयेश पाटील। एक रन कंप्लीट झाली, अगदी क्विक सिंगल आणि या सिंगलनंतर टीमची धावसंख्या 3। 19 रनची गरज आहे या मॅचमध्ये। आमदार चषकाचा अंतिम फेरीचा सामना आपण अनुभवतोय। मनोज पुन्हा एकदा तयार, स्ट्रायकिंग इनला दिलेश भोईर। यावेळेस पहा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, इथे रन मात्र मिळणार नाहीये, डॉट बॉल, असेच बॉल तुम्हाला टाकावे लागतील तर कमबॅक होईल। आणि एखादा ब्रेक थ्रू जर घेतला या ओव्हरमध्ये मनोजनं तर नक्कीच कमबॅक होईल या मॅचमध्ये। टीमची धावसंख्या आहे 3, आता रन करायचे आहेत विजयासाठी 16। एकोणीस रनचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये, 16 करायचे आहेत अजूनही गावदेवी क्रिकेट संघाला। यावेळेस पा स्विंग इन द मेस, खूप चांगली बॉलिंग, टाळ्यांचा कडकडाट होतोय मनोजसाठी, बॅकअप लेंथ होता हा बॉल, टप्पा मागे खेचला, त्याच्यामुळेच बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल। डॉट बॉलचा पर्सेंटेज जर वाढला तर मॅचमध्ये मजा येईल। आता करायचे आहेत 16 आणि बॉल शिल्लक आहेत 8, म्हणजे प्रत्येक बॉलमध्ये आता 2 रनची गरज आहे। हॅट बॉल 16 रन, इथे रनवेमध्ये थोडासा व्यत्यय आलेला आहे मनोजच्या, त्यामुळेच तो पुन्हा जाते बॉलिंग मार्कवरती। 8 बॉल 16 रन ची गरज आहे या मॅचमध्ये। यावेळेस फटका चांगला आहे, बॅकफुटेड पंच, परंतु इथे एकच रन मिळेल। फटका तर चांगला होता, गॅपमध्ये होता, परंतु
एकच रन आली निलेशच्या बॅटमधून आणि एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 4. आता 7 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. आता वेगळ्याच वळणावरती ही मॅच वळण घेत आहे. 7 बॉल 15 करायचे आहेत. मनोज बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा बॉल. यावेळेस पहा बॅटची कट घेतल्यानंतर बॉल चालला बॅकफुटेड पंच आणि एक रन आली अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे धावपलकावरती फक्त 5 रन. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे आहेत. चौदा धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 6 बॉल 14 धावा. चला घाई करा प्लीज. फिल्डिंग करणारी टीम थोडीशी घाई करा. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे कारण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे बिनगडीबाद 5. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली मनोजनं. फक्त 5च रन खर्च केल्या आणि या मॅचमध्ये जान आणलेली आहे मनोजनं. आता बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय समीरला. यावेळेस पहा अकोट टप्प्याचा बॉल आणि त्याला पूल केलाय सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क षटकार. समीरनं अगदी भरपूर शॉर्ट लेंथ बॉल टाकला होता. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफुटेड पंच बॅकफुटवर गेला. त्यानंतर मात्र स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकलाय हा निलेश भोईरनं षटकार. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. माफ करा 8 रनची गरज आहे. 5 बॉल 8 रन 14 पाहिजे होते आणि षटकार आलाय. फुलटोस. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार निलेश भोईरच्या बॅटमधून. आता फक्त 2 रनची गरज आहे. सामना अक्षरशः क्लिअर केलाय मी म्हणेन निलेश भोईरनं. फक्त 2 रन 4 बॉलमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये निलेश भोईरच्या 51 रन पूर्ण झालेले आहेत. एकदा जोरदार टाल्या झाल्या पाहिजे निलेश भोईरसाठी. प्रेक्षकांना भुरल पाडण्याचं काम निलेशनं केलेलं आहे. 4 बॉल 2 रनची गरज. या मॅचमध्ये कुठे होती मॅच आणि कुठे गेली. होत्याचं नव्हतं केलं या मॅचमध्ये निलेश भोईरनं. आणखीन एक चांगला फटका गॅपमधून बॉल चाललाय लॉंग ऑनला डीपमध्ये शतरक्षक आहे. एकच रन मिळेल. फक्त 1 रनची गरज आहे. 3 बॉल 1 रन असं समीकरण आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी गावदेवी क्रिकेट या संघाला. एका रनची गरज आहे आणि आमदार चषकाचा विजेता संघ या बॉल वरती डिक्लेअर होईल. गावदेवी क्रिकेट संघ आमदार चषकाचा मानकरी संघ ठरलेला आहे. वेल प्लेड. 50,000 रुपये रोख व आकर्षक आमदार चषक ट्रॉफी. आणि यानंतर प्रेझेंटेशन कडे आपण जाऊया सचिन पवार यांच्याकडे. आम्ही मात्र इथे रजा घेतो थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. धन्यवाद. या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होते की भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 5 आयोजित आमदार चषक 2022 सामन्यांची या ठिकाणी सांगता झालेली आहे आणि या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेतलेले ते आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आमदार गणेशजी नाईकसाहेब माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईकसाहेब ज्येष्ठ नगरसेवक आनंदजी सुधासाहेब
सर्वच मान्यवर या ठिकाणी या खेळाचा पुरेपूर आनंद लुटलेला आहे। आणि ज्यांच्या हस्ते मगाशीच या आमदार निधीतून ज्यांची आसन व्यवस्थेची मगाशी शुभारंभ झालेत ते सर्व अतिथी या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही सर्व संघाच्या प्लेयर्सना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठाच्या जवळ यावे। सर्व मान्यवर खेळाडू त्यांचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपण कृपया या मंचाच्या जवळ यावे। थोड्याच वेळात आपण या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार त्यानंतर त्यांचे मनोगत या गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरी यांचा सत्कार सोहळा त्यानंतर विजेत्या संघांचे या ठिकाणी समारोप या ठिकाणी संपन्न होईल। मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावे। सर्व खेळाडू सकाळपासून ज्यांनी हा क्रिकेटचा सामन्याचा आनंद लुटला ते सर्व खेळाडू आणि त्यांचे प्रतिनिधी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावे। आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न करतोय। मी सर्व आपल्या ऐरोळी गावातील सर्व खेळाडूंना विनंती करतो की ह्या ठिकाणी व्यासपीठाच्या जवळ यावे कारण ज्यांच्या नावाने हा आमदार चषक आपण भरवला आहे ते मान्यवर अतिथी या ठिकाणी आहेत। त्यांच्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे त्यांचं स्वागत करतो आहे। सर्व खेळाडू श्री गणेश मित्रमंडळ आणि गावदेवी यांच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावे। आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। मी सर्वप्रथम विनंती करतो की या ठिकाणी नरेंद्रदा कोट